यांच्यातील संघर्ष आता आणखी वाढत चालला आहे. इस्रायलवर गाझा पट्टीतून रॉकेट हल्ला करण्यात आला. यावेळी तब्बल 5,000 रॉकेट इस्रायलवर टाकण्यात आले. यावेळी रहिवासी भागात भीषण आग लागल्याने संपूर्ण रहिवासी भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर हमासने गाझा पट्टी रिकामी करा नाहीतर कारवाई करू असा गंभीर इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. ज्या ठिकाणी हमासचे नागरिक आहेत ते ठिकाण संपवून टाकण्याचा गंभीर इशारा सुद्धा इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिला आहे. पण नेमका हा वाद सुरू कसा झाला आणि या वादामागची कारणं काय, विशेष म्हणजे या युद्धात किती जणांना आपला जीव गमवावा लागला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. हमासने शनिवारी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलकडून गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हल्ले केले जात आहेत. मात्र या हल्ल्यात आत्तापर्यंत इस्रायलमधील 200 अधिक जणांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्या 1,500 पुढे गेली आहे. तसेच गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात प्राण गमवलेल्या पॅलेस्टिनची संख्या 232 अधिक आहेत तर 1,700 लोक जखमी झालेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास स्थलांतर करण्यास सांगितलं. आता जाणून घेऊयात या हल्ल्यामागची कारणं काय. सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये संबंध पुनर्प्रस्थापित करण्याचा करार अंतिम टप्प्यात होता. यापूर्वी संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन, कतार, इजिप्तपासून सर्वांनी इस्रायलसोबत राजनैतिक संबंध प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रस्थापित केले आहेत. सौदी अरेबिया आणि इस्रायलचे संबंध सामान्य होण्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या फताहने प्रमुख भूमिका बजावली. सौदी इस्रायलचा शांतता करार झाला असता पॅलेस्टाईनच्या हमास इस्लामिक जिहाद या संघटनेचे अस्तित्व हेतू समाप्त झाला असता. शिवाय इराणची अडचण झाली असती, त्यामुळे इराणने हिजबुल्लाच्या माध्यमातून हे घडवून आणले. इस्रायलमध्ये हमासने जमीन, वायू आणि पाणी अशा तिन्ही मार्गांनी हल्ला केलाय. इस्रायलवर गोळीबार करत हमासच्या दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर येत आहे. हमासने ओलीस ठेवलेल्यांमध्ये इस्रायली नागरिक आणि सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान हमासने नेमके किती ओलीस ठेवले आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. हमासचे दहशतवादी इस्रायलींचे अपहरण करून त्यांना गाझामध्ये आणत आहेत. दरम्यान इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील या युद्धासंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.